नमस्कार कशा आहात आपण नको असलेले केस काढण्यासाठी सर्वात सोपा आणि घरगुती उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जो की हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे केमिकल फ्री आहे आणि याचा रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकता खूप छान आपण नको असलेले केस काढू शकतो हातापायावरील किंवा चेहऱ्यावरील देखील पण काय काय काळजी घ्यायची काय करायचं हे सर्व डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा हातापायावरील केस काढण्यासाठी आपण पार्लरमध्ये जातो ज्यामध्ये आपल्याला खूप त्रास होतो पैसे जातात त्यासोबत भरपूर वेळ द्यावा लागतो पण काही न करता अगदी तुम्हाला अजिबात कळणारही नाही की केस निघाले त्रास तर होणारच नाही वेळही जास्त द्यायची गरज नाही खूप सोपा उपाय हो आहे एकदा नक्की करून बघा चला तर यासाठी काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा यासाठी आपल्याला लागणार आहे एक चमचा साखर अगदी आपल्या घरातील नॉर्मल आपल्याला साखर घ्यायची आहे तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर ती देखील तुम्ही इथे वापरू शकता तर अशी मी साखर घेतली आहे त्याला आपण खलबत्त्यात टाकून थोडंसं बारीक करायचं आहे जास्त पिठी साखर म्हणजे पावडरच आपल्याला नको आहे थोडंसं आपण याला दाणेदार असं ठेवायचं आहे तर यासाठी बघा मी थोडंसं याला पावडर करून घेत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता यामध्ये आपण खलबत्त्यात टाकून याला बारीक केलेला आहे तर आपली साखर अशी थोडी जसं एका साखरेचे चार पाच तुकडे झाले अशी एवढी मोठी आपल्याला हवी आहे जास्त पावडर करायचं नाही आता आपण याला एक वाटी एका वाटीमध्ये काढूयात अगदी एका हातापायासाठी एका माणसाच्या हातापायासाठी एक चमचा साखर पुरेशी होते जास्त काही आपल्याला इथे लागत नाही तर आता मी याला एका वाटीमध्ये काढणार आहे साखरेऐवजी तुम्ही गुळाचा देखील वापर करू शकता आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण गुळाचा वापर करूनच हेअर रिमूव्हल एक क्री, क्रीम बनवली होती जी की हंड्रेड पर्सेंट वर्किंग आहे भरपूर कॉमेंट्स देखील त्याखाली आल्या की खरंच हे काम करते आणि घर बसल्या आपण केस काढू शकतो अगदी चेहऱ्यावरील देखील नको असलेले केस काढता येतात तर आता बघा आपली ही पिठी साखर म्हणू शकता एक प्रकारे तयार आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबू आपल्याला इथे नक्की वापरायचा आहे कारण की बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते तर लिंबू जे वापरलं त्यामुळे आपल्याला काही अलर्जी होत नाही किंवा त्रास होत नाही आणि केस देखील निघण्यासाठी मदत होते तर यासाठी आपल्याला इथे लिंबू वापरायचं आहे थोडंसं लिंबू टाकलेलं आहे जास्त नाही अगदी अर्ध लिंबू वापरलं होतं त्यामध्येही आपण सात आठ थेंबच रस यामध्ये टाकलेला आहे आता आपण यामध्ये एक लक्षात महत्त्वाची गोष्ट ठेवायची की पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि या लिंबाचं जे आपण रस टाकलेला आहे ना तर त्याच रसामध्ये आपल्याला ही, रसा आप ही साखर अशा प्रकारे ओली करून घ्यायची आहे आणि साखरेलाही पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी ॲड करायची गरज पडत नाही यानंतर बघा आपल्याला इथे ला लागणार आहे टूथपेस्ट तुम्ही इथे कोणतीही टूथपेस्ट वापरू शकता मी इथे वापरत आहे कोलगेट आणि थोडंसं आपल्याला एक दोन वेळा ब्रश करण्यासाठी जेवढं लागते टूथपेस्ट तेवढी वापरायची आहे टाकून आपण यामध्ये याला मिक्स करणार आहोत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण आपण आता यानंतर अजून एक गोष्ट ॲड करणार आहोत त्यानंतर असं हे मिश्रण जास्त झाल्यासारखं होतं दुप्पट झाल्यासारखं होतं त्यामुळे पूर्ण एका माणसाच्या हाता पायाला पुरेसं होतं आणि आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर आपल्याला लागणार आहे खायचा सोडा खायचा, खायचा, खायचा सोडा बघा बरेच जण बेकिंग पावडर आणि खायच्या सोड्यामध्ये थोडीसं हे करतात कन्फ्यूज होतात की काय दोन्ही वेगळे आहेत दोन्ही खायचा सोडा आणि बेकिंग पावडर बेकिंग पावडर हे आपण केकसाठी हे वापरतो आणि खायचा सोडा आपण जसं भजे किंवा इतर काही पदार्थ करतो घरामध्ये त्यासाठी वापरतो तर खायचा सोडा आपल्याला वापरायचा आहे बेकिंग पावडर नाही छोटा अर्धा चमचा आपण यामध्ये टाकलेला आहे खायचा सोडा आणि त्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करणार आहोत यामध्ये एक छोटस केमिकल रिॲक्शन तयार होतं असं नाही की आपल्या स्किनला हार्म करणार काही तयार होतं अजिबात नाही बघू शकता अगदी बेसिक गोष्टी आपण वापरलेल्या आहेत आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फेटल्यासारखं करायचं अगदी ही क्रीम जी आहे ती आपण तयार केलेली डबल होते प्रमाणाचं याचं आणि बघू शकता क्रीम आपली अगदी तयार आहे आता याला कसं कधी कुठे लावायचं ते बघूयात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल चेहऱ्याची जास्त करून सेन्सिटिव्ह असते तर अगदी थोडंसं अगोदर लावा आणि त्यानंतर जास्त लावा अगदी हातापायाच्या स्किनला काहीच प्रॉब्लेम होत नाही कारण की स्किन ही आपली थोडीशी जाड असते त्यामुळे तुम्ही सात हातापायला तर लावूच शकता फक्त चेहऱ्यासाठी थोडं सेन्सिटिव्ह असेल तर त्या गोष्टीची काळजी घ्या आता बघा याला थोडस आपल्याला असं लावायचं आहे चमच्याने मी इथे लावलं आहे बोटाने अगदी देखील तुम्ही लावू शकता पायावरती खूप जास्त केस आहेत बघू शकता पूर्ण केस हे आपले निघून जातात आणि बऱ्याच जणांना पेशन्स नसतो किंवा विश्वास नसतो की केस निघतील की नाही फक्त इथे आपल्याला पाच ते दहा मिनिट वेळ द्यावा लागेल अशा प्रकारे आपल्याला लावायचं आहे थोडंसं असतं थोड्या जागेवर लावून बघा आता यानंतर बघा सात आठ मिनिट झाले होते सात आठ मिनिटानंतर मी याला असं पुसून घेतलेलं आहे टिश्यू पेपरने आणि याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता पूर्ण मुळात सगट केस निघालेले आहेत अगदी अजिबात त्या ठिकाणी केस राहिलेले नाही जिथे जिथे आपण ही क्रीम लावली होती घरी तयार केलेली आणि याचा रिझल्ट हंड्रेड पर्सेंट येतो एकदा नक्की ट्राय करा खूप जर जाड केस असतील तर दहा बारा मिनिट लागू शकतात केस निघण्यासाठी आणि याला बघू शकता जास्तीत जास्त सात आठ मिनिटात केस निघालेले आहेत आणि क्रीम बनवताना सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या जेणेकरून शंभर टक्के रिझल्ट मिळतो प्रमाणही योग्य ठेवा म्हणजे काही चूक होणार नाही आणि आता बघू शकता पार्लरला जायची गरज नाही वॅक्स करायची गरज नाही रेझर वापरायची गरज नाही अगदी अगदी सहज आपण अशा प्रकारे केस घरच्या गर घरी काढू शकतो आता बऱ्याच जणांना हा देखील प्रश्न पडतो आता हातापायावरील केस तर आपण या आप पद्धतीने घरगुती उपायाने काढू पण अंडर आर्म्स आणि बिकनी लाईनचे केस कसे काढायचे कारण की ते देखील स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असते अजिबात काळजी करू नका त्यासाठी मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो मग अशा सेन्सिटिव्ह स्किनवरील केस काढण्यासाठी कोणती क्रीम वापरावी हो तर त्यासाठी मी घेऊन आलेली आहे स्पेशली एव्हरटीनचं बिकनी लाईन हेअर रिमूव्हर जी की तुम्ही स्पेशली बिकनी लाईन आणि अंडर आर्मसाठी वापरू शकता जेणेकरून जे, जे सेन्सिटिव्ह स्किन असते त्याला काहीही नुकसान होत नाही आणि खूप स्मूदली हे केस निघतात त्याचसोबत याचा कोणताही असा वास येत नाही आणि याचे कोणते साईड इफेक्ट नाही बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नसते की हातापायावरील केस काढण्यासाठी जी क्रीम तुम्ही वापरत आहात तीच क्रीम अंडर आर्म्स आणि बिकनी लाईनचे केस काढण्यासाठी वापराल तर खूप मोठं आपलं नुकसान होऊ शकतं म्हणजे ऍलर्जी होते सेन्सिटिव्ह स्किन असते नाजूक स्किन असते ती आणि हे जे हार्ड क्रीम असतात जे की हातापायावरील केस काढण्यासाठी वापरल्या जातात जा त्या स्किन वरती लावल्यानंतर आपल्याला थोडी इरिटेशन किंवा इचिंग होऊ शकते त्यामुळे ही चूक करू नका यासाठी आपल्याला स्पेशली एव्हरटीन न बनवलेली हेअर रिमूव्हर बिकनी लाईन क्रीमच वापरली पाहिजे जेणेकरून स्किन आपली स्मूथ राहते इरिटेशन होत नाही आणि ही क्रीम हंड्रेड पर्सेंट नॅचरल आहे यामध्ये अजिबात कोणताच वास येत नाही आणि कोणत्याही त्रासाशिवाय खूप सॉफ्टली हे आपले केस काढण्यासाठी मदत करते तर यामध्ये बघा नॅपकिन देखील दिलेले आहेत अशा प्रकारे पाण्यात टाकून आपण याचा वापर करू शकतो क्रीम लावल्यानंतर केस काढण्यासाठी ही क्रीम कशी वापरायची चला बघूया त्याला वापरणं खूपच सोपं आहे आपल्याला बिकनी लाईनवरती किंवा अंडर आर्म्सवरती ही क्रीम अप्लाय करायची आहे त्यासाठी बघा इथे मी पायावरती तुम्हाला डेमो देऊन दाखवत आहे खूप जास्त पायावरती केस आहेत तर आपली एव्हर्ट इंची बिकनी लाईन हेअर रिमूवर क्रीम घ्यायची आणि एक आयडल अमाऊंटमध्ये याला लावायचं अशा प्रकारे इथे दिलेल्या स्पूनने आणि अशा प्रकारे तुम्ही लावून याला साधारण पाच मिनिटांसाठी असंच ठेवायचं अजिबात त्याचा ये वास येत नाहीये कारण की बाकी मी क्रीम वापरलेले आहेत खूप जास्त त्याचा ये वास येतो खूप इरिटेट होतं आणि पाच मिनिटानंतर बघा या ब्रशने किंवा आपण ज्या टॉवेल तयार केलेली आहे पाण्यात टाकून त्याने देखील हे पूर्ण आपण केस निघालेले काढू शकतो बघा हे किती सहज असे केस निघत आहेत कोणतीच इरिटेशन नाही काही त्रास नाही स्मूदली आणि आपली जी स्किन आहे ना केस निघाल्यानंतर खूप छान स्मूद राहते आणि बघू शकता याचा रिझल्ट अमेझिंग रिझल्ट येतो एकदा नक्की ट्राय करा या अगोदर तुम्ही रेझर किंवा वॅक्स केला असेल तर तुम्हाला ही क्रीम लावल्यानंतर ला लक्षात येईल की किती जास्त या दोन्हीमध्ये फरक आहे तुम्हाला जर हे एव्हरटीनचं बिगनी लाईन हेअर रिमूव्हर क्रीम घ्यायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या खाली चेक करा तिथे मी लिंक दिलेली आहे त्यासोबत अमेझॉन वरती देखील ही क्रीम उपलब्ध आहे तुम्ही तिथून देखील बाकी हातापायावरील केस काढण्यासाठी तर आपण हा घरगुती उपाय केलाच आहे नक्की एकदा ट्राय करा आणि त्यासोबत एकदा तुम्ही बनवा पण याला बनवून ठेवू नका बनवायचं आणि लगेचच वापरायचं तेव्हा त्याचा रिझल्ट येतो आणि हो तुम्हाला व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद